नमस्कार मित्रांनो, आज होता आठवडी बाजार, त्यामुळे मी आज येताना भाजीपाला कसा आणला आहे ते तुम्हाला सांगते. बघा, हे आहे 2 किलो बटाटे. 2 किलो बटाटे कशासाठी? तर भाजीसाठी, पराठा बनवायचा, वडा बनवायचा. हे आहे ढबू मिरची, ही पावशर आणलेली आहे. ही आपण भातामध्ये वगैरे किंवा चायनीज पदार्थामध्ये किंवा एक कधी कधी आपण भरूनही वापरू शकतो. ही आहेत 1/2 किलो अशी वांगे आणलेली आहेत मी. 4 वांगी भरून करायची, 4 वांगी भाजीत वापरायची, 4 वांगी आपण याच्यामध्ये मसाले भात करू त्यामध्ये वापरायच्या आहेत. या आहेत घेवड्या शेंगा. आठवड्यातून एकदा तरी ह्या शेंगा आणल्या चालतील, आणि महिन्यातून एकदा तरी ह्याची भाजी खायची, कारण यातून काही ना काहीतरी आपल्याला मिळतच असतं ना. या आहेत 1 किलो टोमॅटो, थोडीशी पिकलेले आणलेले आहे, थोडी कच्ची आणलेली आहेत, आणि पूर्णच कच्ची पण आलेले आहेत. हे आठवडाभर व्यवस्थित असे टोमॅटो मला पुरतील, की थोडं थोडं म्हणजे हे खराब होणार नाहीत ना लवकर. त्यामुळे बघा, हे टोमॅटो 4 सुरुवातीला वापरायची, 4 नंतर वापरायची, नंतर 4 वापरायची, आणि हिरवी जर कच्ची ही खाऊ शकता. हे आहेत 2 किलो कांदे, यामध्ये 1 किलो लोणन कांदे आहेत आणि 1 किलो तिखट म्हणजे देशी कांदे आहेत. लोणन कांदे कशासाठी? कोशिंबीरमध्ये वगैरे वापरण्यासाठी, जास्त तिखट नसतात ते कांदे. तोंडी लावण्यासाठी ही आपण हा लोणन कांदा यूज करू शकतो, म्हणजे तो खूप तिखट नसतो, जेवताना टेस्ट खूप छान लागते. ही आहे कोथिंबीरची पेंडी. हिच्याशिवाय तर सगळे पदार्थ बनणारच नाहीत ना, त्यामुळे मी इथे एक पेंडी कोथिंबीर आणलेली आहे. तिला व्यवस्थित अशी छान असं ठेवणार आहे, जी आठवडाभर टिकते माझी कोथिंबीर. या आहेत मिरच्या. मिरच्या तर मी पावशरच आणल्या आहेत, थोड्याशा मी खरडा करणार आहे आणि थोड्या बाकीच्या मिरच्या मी अशा ठेवणार आहे, ते मला भजी वगैरे केले की लागतात. किंवा आपण इकडं तिकडं काहीतरी मिरच्याचा नाश्ता वगैरे तर रोजच असतो ना, त्यामुळे. ही आहेत गाजरं, किती छान दिसतात बघा, लाल भडक गाजरं आहेत. आता याचं मी ना चायनीजमध्ये पण वापर करणार आहे, आणि गाजराचा हलवा. आणि हे तोंडी लावण्यासाठी किंवा कोशिंबीरमध्ये तर पण वापरायचीच. ही हा एक प्रकारचा सॅलडच आहे, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळं तुम्ही सॅलड आणू शकता. ही आले, आले हे कशासाठी? चहामध्ये वापरण्यासाठी. आणि इकडं तिकडं लागतंच ना थोडंसं. 2 लिंबू आहेत आठवड्याचे, तोंडी लावण्यासाठी जर लागतातच ना. ही आहे काकडी. काकडी कशासाठी? तोंडी लावण्यासाठी. कोशिंबीरसाठी काकडी वापरू शकता, किंवा अशीचही काकडी तुम्ही खाली तरी चालेल, आमच्यात असेही खातात. आणि इथं बघा, 2 फळं आहेत आता येणार आहेत ती. एक म्हणजे केळी. केळी तर कंपल्सरी लागते, जेवण केलं की खायचं, म्हणजे पोट पण व्यवस्थित असतं सगळंच. ही आहे स्ट्रॉबेरी. आमच्या या आठवड्यामध्ये आता स्ट्रॉबेरीचा नंबर आहे. आणि असा हो आहे आमचा आठवडी बाजार. प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या भाज्या चेंज होत असतात, फळंही चेंज होतात. सगळ्यांना नंबर येतो व्यवस्थित, असा फळांना पण आणि भाज्यांना पण. आणि असं सगळं पौष्टिक आपल्या पोटात जाण्यासाठी ना, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या भाज्या, 2 पालेभाज्या आणि 2 फळभाज्या. आमचा पालेभाज्याचा नंबर संपलेला आहे. आता ह्या भाज्या 2 जणांना, म्हणजे आम्ही दोघंच आहे आणि आमची 2 मुलं, आम्हाला व्यवस्थित पुरतात आठवडाभर. आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये कोणती भाजी येणार आहे तेही मी दाखवणार आहे. अशा मी प्रत्येक आठवड्याला भाज्या दाखवत जाणार आहे. थोडक्यात डाएट प्लॅन दाखवणार आहे, जे सगळ्यांसाठीच खूप चांगलं आहे.